प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत विषय भूगोल, घटक क्रमांक 6 भूमी उपयोजन, त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजनाचे प्रकार। त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये शेत जमीन अभ्यासूया। तर प्रत्यक्ष शेतीखाली म्हणजे शेतीसाठी वापरात असलेल्या भूमीच्या भागाला किंवा जागेला शेत जमीन असे म्हणतात। शेत जमीन हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते, उदाहरणार्थ वैयक्तिक म्हणजे एखाद्या व्यक्तीचे असते। तर त्या ठिकाणी जमिनीच्या मालकी हक्कावरून व शेतीचा प्रकार यानुसार ग्रामीण भूमी उपयोजनाचे आणखी वर्गीकरण करता येते। त्यामध्ये पडीक जमीन म्हणजे ज्या शेत जमिनीचा वापर काही कारणासाठी थांबवलेला असतो त्या शेत जमिनीला पडीक जमीन असे म्हणतात। मग कधीकधी त्या जमिनीचा कस वाढवण्यासाठी एक ते दोन हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, म्हणजे त्या शेतीला थोडक्यात विश्रांती देतात। मग अशा तात्पुरता जो वापर थांबवलेला असतो एक दोन हंगामासाठी आणि त्याचा उद्देश हा जमिनीचा कस वाढवण्याचा असतो, अशा पडीक जमिनीला चालू पड असे म्हणतात। चालू पड म्हणजेच त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की शेत जमिनीचा कस वाढवण्यासाठी तिचा एक दोन हंगाम वापर थांबवणे म्हणजे चालू पड होय। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण ग्रामीण भागातील शेत जमीन तिचे वापरानुसार प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। धन्यवाद।